मित्रांनो, प्रत्येक पशुपालक शेतकऱ्याची एक त्या ठिकाणी माफक अपेक्षा असते की जी काय आपल्या गाई म्हशी आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात दूध दिलं पाहिजे. त्यांची जेवढी दूध देण्याची क्षमता आहे तर तेवढं दूध त्या ठिकाणी त्यांनी दिलं पाहिजे. पण मग मित्रांनो, जर ज्यावेळेस आपल्या गाई म्हशी दूध कमी द्यायला लागतात तर त्यावेळेस आपण तसं बघायला गेलं तर बरेचशी कारणं त्याच्यामागे असतात, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामागे असतात. पण मग मित्रांनो, त्याच्यामागचं एक प्रमुख कारण जर आपण त्या ठिकाणी बघायला गेलो तर मित्रांनो, तर ती गोष्ट जी असते तर ती म्हणजे जनावराची भूक कमी होणं, जनावर कमी चारा खाणं किंवा काही वेळा जनावरांनी चारा खाणंच बंद करणं. तर मित्रांनो, तर याच्यामागे एक मोठं कारण जे असतं तर ते म्हणजे जनावराची पचनक्षमता ज्यावेळेस व्यवस्थित काम करत नाही तर त्यावेळेस ते जनावर अन्न पचू शकत नाही. आणि मित्रांनो, ज्यावेळेस ते अन्न पचू शकत नाही तर ते जास्तीत जास्त प्रमाणात अन्न खाऊ शकत नाही. मग त्याला गॅस होतो, त्याचं पोट फुगलेलं राहतं, गुबारलेलं राहतं आणि त्यामुळे ते चारा खाऊ शकत नाही. तर मित्रांनो, त्यामुळेच आपलं दुधाचं उत्पादन हळूहळू कमी व्हायला लागतं, जनावर आजारी त्या ठिकाणी राहायला लागत असतं आणि एकंदरीतच आपलं दूध व्यवसायामुळे तोट्यात येऊ शकतो. तर मित्रांनो, त्यामुळेच ही मोठी समस्या असते. तर मित्रांनो, त्यामुळेच मी या व्हिडिओमधून जनावराची भूक वाढण्यासाठी एक त्या ठिकाणी एक साधी गोष्ट आपण जनावरांना त्या ठिकाणी द्यायची आहे, जेणेकरून जनावराची भूक त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात वाढलेली एका शास्त्रीय अभ्यासात त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. आणि मित्रांनो, ही गोष्ट दिल्यानंतर त्या ठिकाणी दुधाचं प्रमाणसुद्धा वाढलेलं त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. मग मित्रांनो, ही गोष्ट कुठली आहे, ती कशी द्यायची आहे तर ते आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. चला तर मित्रांनो, चालू करूयात हा व्हिडिओ. पण मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. तर मित्रांनो, ती गोष्ट जी आहे तर ती आपण नेहमी आपल्या आहारातसुद्धा त्या ठिकाणी वापरतो आहे. ती गोष्ट आपल्याला काही नवीन नाही आहे, फक्त ती देण्याची पद्धत थोडीशी त्या ठिकाणी वेगळी असते. मग मित्रांनो, ती जी काही गोष्ट आहे तर तिचं नाव आहे सोफ किंवा बडीशोप. मित्रांनो, जनावरांना आपल्याला 50 ग्रॅम त्या ठिकाणी बडीशोप त्या ठिकाणी द्यायची असते, जेणेकरून त्यांची भूक वाढते, त्यांची पचनक्षमता त्या ठिकाणी सुधारते व त्याचबरोबर त्यांच्या शरीरामध्ये दूध तयार करण्याचं प्रमाणसुद्धा त्या ठिकाणी वाढत असतं. कारण की मित्रांनो, ही सोप जनावराच्या शरीरातून जेव्हा रक्तात जाते आणि मित्रांनो, ती त्यावेळेस जनावराच्या शरीरात जाऊन जे दूध तयार करणारं जे हार्मोन आहे ज्याचं नाव प्रोलॅक्टिन आहे तर त्याचा स्राव जबरदस्त रीतीने त्या ठिकाणी वाढायला लागतो आणि जेणेकरून जनावर जास्तीत जास्त प्रमाणात आहे त्या चाऱ्याचं रूपांतर दुधात करायला सुरुवात करत असते. तर मित्रांनो, अशी अगदी साधी गोष्ट पण मोठा प्रभाव पाडणारी गोष्ट जी असते. तर मित्रांनो, ही जनावराला 50 ग्रॅम आपल्याला ज्यावेळेस जनावर रात्री अगदी शांत चारा पाणी खाऊन बसलेलं असतं ते त्यावेळेस आपल्याला ही जनावराला बडीशोप त्या ठिकाणी द्यायची असते. मग मित्रांनो, ही किती दिवस द्यायची आहे? तर मित्रांनो, ही आपल्याला 7 दिवस, कमीत कमी 7 दिवस आणि जास्तीत जास्त 1 महिना त्या ठिकाणी आपल्याला द्यायची असते. मग कुठल्या प्रकारच्या जनावराला द्यायची? तर मित्रांनो, ज्या जनावराचं तुम्हाला असं वाटते की त्याचं दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्याची भूक कमी झाली आहे, त्याचं त्या ठिकाणी पचनक्षमता चांगली नाही आहे, तर त्या जनावराला तुम्ही हे त्या ठिकाणी देऊ शकता.